तर कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप मजेत असतील। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या अग्रिकोळी यूट्यूब चॅनलवर तेजस पाटील व्लॉग्स। आजच्या व्लॉगसाठी मी सुपर एक्साइटेड आहे आणि इवन बरेच कळवेकर पण एक्साइटेड असतील, कारण आजचा व्लॉगच तसा होणार आहे। तर आजचा व्लॉग आहे आपल्या गावदेवी कळवणदेवी जत्रेचा आणि पालखीचा 2023। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आपली पालखी 1 मेला असते, तर ती पालखी 1 मेला आहे आणि त्याचाच हा ब्लॉग आहे। तर आय होप तुम्ही फुल ब्लॉग नक्की बघाल। गेल्या वर्षीच्या ब्लॉगला तर तुम्ही सुपर रिस्पॉन्स दिलेला, तसाच रिस्पॉन्स यावर्षी पण पाहिजे। आणि आय विल लाईक टू मेन्शन की यावर्षीचं काउंटडाऊन जे रील्स होते इंस्टाग्रामवर मी टाकत होतो तेजस पाटील ब्लॉग्सच्या अकाउंटवर, त्याला पण तुम्ही मस्त रिस्पॉन्स देत होते। थँक्यू एव्हरीवन फॉर दॅट। तर चला मग आता आपण स्टार्ट करूया ब्लॉग विदाउट वेस्टिंग टाइम। आता वाजले आहेत 3 आणि मी आता चाललोय देवळात दर्शनासाठी। तर लेट्स बिगिन, घेऊया आपण दर्शन आणि सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल। तर चला लेट्स गो। गाइस, सो ही आहे आपली पाटील फॅमिली आणि आमचं दर्शन झालेलं आहे। तर गावदेवी माते की जय। आई माऊलीचा दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल कसं मंदिर सजवलंय ते, मी सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलंय।
तर असंच फुल व्लॉग्स कंटिन्यू रहा, लेट्स गो. सर आय होप तुम्ही बघू शकतात किती मस्त लाईटिंग केली आहे आणि डेकोरेशन यावर्षीचं तर एकदम सुपर्ब झालं आहे. गावदेवी कळवणदेवी यात्रेत सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. होप तुम्ही बघितलं असेल आतापर्यंतचा आपला व्लॉग. तर असं झालं होतं माझं सकाळचं दर्शन आणि खूप वेळ होतो मी त्याचे पण ग्लिम्सेस तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटले असतील. डेकोरेशन तर सुपरबच केलं आहे यावर्षी. तर आत्ता मी येऊन जरा आराम केलं आणि आत्ता झाले दुपार. तर आता जेवणाचा टाईम झाला आहे. तर बघूया आज आपण काय आहे जत्रा स्पेशल मेनू अँड लेट सी. तर स्टे ट्यून अँड स्टे कंटिन्यू. सो हा आहे जत्रेचा स्पेशल मेनू, चिकन बिर्याणी अँड कोशिंबीर. ॲक्च्युली आज मंडे पण जत्रा आहे आपली. सो चल तर आय होप तुम्हाला दिसत असेल मागे आम्ही पताके लावलेत. तर हे आम्ही डेकोरेशन केलं आहे, आपली गावदेवीची पालखी येईल तर त्याच्यासाठीच आहे. आणि इवन आमची काकू रांगोळी काढते आहे तिथे. आणि त्याचबरोबर पुष्पवृष्टी पण करणार आहोत आम्ही. तर त्याचं सगळं सामान इथे रेडी आहे आणि आता बॉक्स वगैरे ते रेडी करून आम्ही ते तिथे अटॅच करणार आहोत. तर चला मग बघूया आपण कसं होतं आहे आपलं डेकोरेशन. स्टे ट्यून फॉर इट आणि फुल व्लॉग नक्की बघा. लेट्स गाईज, तो फायनली आपल्या इथे डेकोर झालेला आहे पाटीलवाड्याच्या समोर आणि आत्ता वेट आहे फक्त पालखीचा. तो तर बघत राहा तुम्ही फुल व्लॉग. स्टे ट्यून फॉर इट अँड लेट्स गाईज. तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि आत्ता गावदेवी मैदानात कुस्तीचे सामने असतात. तर ॲक्च्युली मी त्याच्यासाठी जाणार नाही आहे कारण आता लगेच पालखी पण निघेल. सो तयारी करून तिथे पण जायला लागेल. तर डोंट वरी, मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवीनच कारण की दादा गेलाय. सो तो करणार आहे शूट आणि ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. तर ते तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपण डायरेक्ट भेटू पालखीला जाण्यासाठी.
गाईज तर मी आता फायनली रेडी आहे पालखी सोहळ्याला जाण्यासाठी आणि मी घातलेली आहे जर्सी, ती मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने नक्की दाखवतो. तर चला खूप मजा करणार आहोत आपण पालखीला, कारण आपल्या गावदेवी कळवणदेवीची पालखी आहे. लेट्स गो आणि खूप मजा करूया. तर चला गाईज, सो अशी आहे जर्सी आई गावदेवी कळवणदेवी. Thank you.
वी आर ऑल सेट, आपलं इथे सगळं रेडी आहे. इवन पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे पण आपण रेडी ठेवलेत पाटीलवाडा परिवारातर्फे. आणि इथे पुष्पवृष्टी पण लावलेली आहे तुम्हाला दिसत असेल. आणि इथे आपल्या वाड्याचं नाव आणि हा आपला वाडा. या वर्षाची जत्रा कलव्याची, या दावदेवी आई माझी मानहाची. या वर्षाची जत्रा कलव्याची, दावदेवी आई माझी मानाची. तुझे सजवलंय देवलाला, आई तुझे सजवलंय देवलाला. राशी गुल्हाला उरविल जत्राला आये, खांदाला उन्नाची पालखीला. राशी गुल्हाला उरविल जत्राला आये, खांदाला उन्नाची पालखीला. गाईज आय होप तुम्ही एन्जॉय केला आजचा ब्लॉग आणि तुम्ही बघितलंय आपली जत्रा गावची आणि पालखी सोहळा. तर असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी नक्की मला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडला. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. होप यू एन्जॉय टुडेज ब्लॉग. आणि अशी होती आमची कळव्याची जत्रा. सगळं मी मोस्ट ऑफ द मुमेंट्स कव्हर केले ब्लॉगमध्ये आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्ही मजा केली आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.